आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी गौरी. महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीचे प्रायोजक आहे श्री घनबा डेव्हलपर्स. लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंटपाळ येथील ज्ञानेश्वर सरकटे यांच्या गोठ्यावर वीज पडून गोठ्याला आग लागली. यामध्ये एक कारड आणि शेतीचे अवजारे आणि बियाणे जळून राख झाल्याची घटना 5 जूनच्या रात्री घडली. यामध्ये शेतकऱ्याचे 2 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. देऊळगाव कुंडपाळ ज्ञानेश्वर उत्तमराव सरकटे यांच्या मालकीच्या गट नंबर 453 मध्ये गुराचा गोठा आहे. दिनांक 5 जूनच्या रात्री ढगाळ वातावरण होते. यामध्ये विजाचा कडकडाट सुरू होता. यामध्ये त्यांच्या गुराच्या गोठ्यावर वीज पडून गोठ्याला आग लागली. यामध्ये गोठ्यात बांधलेली कारवळ जळून मृत्यू पावली आहे. तर या गोठ्यामध्ये असलेली स्प्रिंकलर संच, ठिबक सेट, स्टार्टर, खत बियाणे, गुरांचा चारा, शेती अवजार याचे एकूण 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. आगीची माहिती मिळताच देऊळगाव कुंडपाळ येथील सरपंच डोंगरे, उपसरपंच सतीश राठोड, पोलीस पाटील ओंकार खोमणे, दत्तात्रय सरकटे यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग रौद्ररूप असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. या घटनेची माहिती तलाठी जगन बारबुदे, ग्रामसेवक लक्ष्मण जायभाये यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी भूषण शेटे, लोणार, बुलढाणा. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.